राज्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी गोवा पोलीस आणि प्रशासन सध्या सतर्क झालंय. यावर जोरदार काम देखील सुरू आहे. स्मार्ट सिटी पणजीत या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात झालेली आहे. तर पणजी आणि परवरीत AI CCTV कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास आता थेट त्यांच्या मोबाईलवर दंडाची पावती पाठवली जाते. यामध्ये पणजी दिवजा सर्कल ते गोवा विद्यापीठ या भागात हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. यापैकी 7 कॅमेरे हे दिवजा सर्कल, बंदर खाते, फेरी पॉइंट आणि कला अकादमी भागात बसवण्यात आले आहेत. तर हे कॅमेरे सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांवर लक्ष ठेवणार आहेत. करंजाळे, गोवा विद्यापीठ इथले कॅमेरे वेगमर्यादा तसंच चिंबळ इथला कॅमेरा सिग्नलवरती लक्ष ठेवून असणार आहे. याच पद्धतीनं परवरी, ओ कोकेरो जंक्शन, 3 इमारत, माळी सर्कल आणि होंडा शोरूम या ठिकाणी सुद्धा कॅमेरे लक्ष ठेवून असणार आहेत. सिग्नल तोडल्यास 500 रुपये आणि वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास 1000 रुपये प्रमाणे दंड ठोठावण्यात येणार आहे आणि दोन्ही केल्यास त्याचा थेट परवाना निलंबित केला जाणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकाला थेट त्याच्या मोबाईलवरती दंडाची पावती सुद्धा पाठवली जाते. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हे CCTV बसवण्यात आले आहेत. अपघाताचं वाढतं प्रमाण आणि वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे यंत्रणा सध्या सतर्क झाली आहे.